काशाच्या थाळीने पायाचा मसाज करून घेण्याची क्रेज पुणेकरांमध्ये वाढली. पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत निर्मिती केलेल्या यंत्रावर 10 मिनिटाच्या अवधीत पायाचा व्यवस्थित मसाज करून मिळतोय. पूर्वी घरामध्ये काशाच्या वाटीने पायाचा मसाज केला जात असे, मात्र सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जमान्यात पायाचा मसाज करण्यासाठी स्वतंत्र वेळ मिळत नाही आणि मसाज करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडे वेळ असतोच असं नाही. हीच बाब लक्षात घेऊन काशाच्या थाळीने पायाचा मसाज करून मिळेल असे फलक दिसले तर आश्चर्य वाटायला नको. सदाशिव पेठ या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये तुम्हाला पायाला मसाज करून मिळेल. तांबे आणि शिसे यांच्या मिलाफातून काशाची निर्मिती केली जाते. जयपूरमध्ये निर्माण होणारे कासे अव्वल दर्जाचे असतात आणि या काशाच्या साह्याने पायाचा मसाज केला जातो. पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाला विज्ञानाची जोड देत पुण्यात काशाने मसाज करण्याची पुणेकरांचे पावले वळाली आहेत. आता आपण आहोत राजस कांसे चक्र उपचार केंद्राच्या इथे. अनेक पुणेकर इथे भेट देत आहेत. मुळात ही संकल्पना काय आहे आपण जाणून घेणार आहोत. आता उन्हाळा सुरू आहे आणि प्रचंड धकाधकीच्या या युगात या जगात प्रत्येकाला थोडासा हवा असतो तो थोडासा दिलासा म्हणा किंवा थोडासा आराम हवा असतो. तर हा आराम राजस कांसे चक्र इथे भेटतो आहे. तर ही नक्की संकल्पना काय आहे आपण जाणून घेणार आहोत. मिहीर भिडे आपल्यासोबत आहे. मिहीरची ही मुळात संकल्पना आहे. मिहीर, हे तू कांसे चक्र उपचार केंद्र सुरू केलेस, नक्की ही संकल्पना काय आहे आणि तुला ही संकल्पना का पुण्यात घेऊन याविषयी वाटली? ओके, मी माझा मित्र आणि माझी बहीण सिंगापूरला ट्रीपसाठी गेलेलो. तर तेव्हा आम्ही एका दुकानात शॉपमध्ये अशा प्रकारचं एक छोटंसं मशीन पाहिलं ज्याच्यात आपला कासा धातूचा म्हणजे पूर्वी जे वाटीनी घासायचे पाय आयुर्वेदिक ट्रीटमेंट जी होती त्याचाच उपयोग करून एक मशीन बनवलेलं होतं. आणि ते बघितल्यावर आम्हाला जरा तिथं इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन मिळालं की आपण इथं पुण्यात येऊन जे आपलंच आयुर्वेदिक टेक्निक आहे जुनं ते आपण जरा आपण आपल्या पद्धतीने असेंबल करून आणि डिझाईन करून एक छान मशीन तयार करूया ज्याच्याने लोक 10 मिनटं ह्या धकाधकीच्या जीवनात कधी येऊन बसून तूप किंवा तेल गाईचं तूप किंवा खोबरेल तेल सोडून मसाज करू शकतील. आता तू बोललास की खोबरेल तेल असेल किंवा गाईचं तूप असेल, नेमका फायदा काय होतो गाईच्या तुपाने असेल किंवा खोबरेलच्या तेलाने असेल? बरं, असं आहे की आपल्या आयुर्वेदात गाईच्या तुपाने करावं हे रेकमेंड केलेलं आहे आणि तेलाचे पण फायदे आहेत. तेलाने पण मसाज छान होतो. पण तुम्ही तुपाने कराल गाईच्या तुपाने आणि आमच्याकडे गावरान गाईचं साजूक तूप असतं तर ते त्याचा फायदा जास्त होईल. तुपाचा इफेक्ट लॉंग लास्टिंग असतो. तूप आपल्या पायात छान मुरतं. पण बरं, आपण पाहतो की आता बऱ्याच ब्युटिशियन्स आहेत. ब्युटिशियन्स म्हणलं की पार्लरमध्ये जाऊन बरेच कस्टमर असतील, बरेच लोक एक रिलॅक्स फील व्हावं यासाठी पेडिक्युअर करतात की ज्या पद्धतीने हे असे आपण पाय वगैरे ठेवलेले आहेत इथे कस्टमरने आपण पाहिलेले आहेत, तर त्या पद्धतीत म्हणजे थोडीशी सुधारणा करून हे थोडंसं पुढचं पाऊल म्हणायचं का? हे पुढचंच पाऊल आहे. दिस इज लाईक फ्युचर ऑफ मेडिसिन. आणि हे फक्त पेडिक्युअर किंवा याच्यासाठी नाही तर जसं तुम्ही इथं बघाल रिफ्लेक्सोलॉजी टेक्निक आहे ज्याच्याने आपल्या शरीरातले वेगवेगळ्या अवयव जे आहेत त्यांना हा मसाज होतो की तुम्ही पायाला मसाज कराल तर संपूर्ण शरीराला मसाज झाला असं होईल आणि त्यांनी तुम्हाला रिलॅक्स नक्की वाटेल. आमच्या इथं येणाऱ्या लोकांना आत्ता उन्हाळ्यामुळे हीटचा त्रास खूप असतो तर त्यांचा हीटचा त्रास खूप कमी झालेला आहे. नंतर डोकेदुखी असते, झोप लागत नाही, या सगळ्या हे सगळे प्रॉब्लेम्स पण त्यांचे हळूहळू कमी होतात. आणि तू इथे लिहिलंस की राजस कांसे चक्र अनेक फायदेसुद्धा लिहिलंस, काय फायदे नेमके होतात याचे? याचे फायदे छोट्यात छोट्यापासून म्हणजे जसं डोकेदुखी कमी होणं, झोप लागणं, याच्यापासून डायबिटीज, शुगर या गोष्टी पण कमी होणं असे आहेत की बुद्ध्यांक वाढतो किंवा मग आपल्या व्हेरिकोवेन्सचा त्रास कमी होतो. कारण हे कसं आहे, तुम्ही 7 दिवस कराल, 1-5 दिवस कराल तर तुम्हाला त्याचं म्हणजे कसं आहे, उष्णता कमी होईल, रात्रीची झोप चांगली लागेल. हे छोटे छोटे फायदे नक्की दिसून येतील आणि तुम्ही जितका जास्त काळ कराल, दीर्घ काळ कराल, तसे फायदे जास्त दिसत जातील. आणि तू इथे मी वाचलं मगाशी की 7 दिवसाच्या उपचारानंतर 1 दिवस फ्री, मग हे काय म्हणजे तुमची ऑफर आहे का? हो, आम्ही लोकांना यायला आवडावं, एनकरेज करावं की लोकांनी येऊन मसाज करून घ्यावं, त्यांना पण बघायला मिळावं की आपल्याला किती फायदा होतो आहे. म्हणून आम्ही एक आमची सबस्क्रिप्शन सर्व्हिससारखी सुरू केली आहे की तुम्ही 7 दिवसाचं कूपन घेतलं तेलाचं किंवा तुपाचं की तुम्हाला 1 दिवसाचा सेशन फ्री, 15 दिवसाचं तसं घेतलं तर 3 दिवसाचं फ्री. आता आपण जाणून घेतली ही मुळात राजस कांसे चक्र ही नेमकी उपचार जे केंद्र आहे तर नक्की इथे काय फायदे होतात. पण आपण स्वतः इथे जे मसाज करून घ्यायला आले त्या कस्टमर्सलाच विचारलं तर वावगं वाटणार नाही. सर, तुम्ही इथे मसाज करून घेताय, कसं वाटतंय?
खरं तर काशाच्या वाटीचा फायदा होतो, परंतु अशा प्रकारे 10 मिनटं एका जागेवरती बसून जे रिलॅक्स भेटतं किंवा जो मला आता उष्णतेचा त्रास आहे, मी चांबड्याच्या चपल्याशिवाय चप्पल वापरू शकत नाही, पण इथून मी बाहेर पडल्याच्या नंतर किमान त्या दिवसापर्यंत तरी मला रिलॅक्स वाटतं आणि डोळ्यावरचा ताण किंवा शांतता भेटते मला या सगळ्या याच्यामध्ये, रात्रीची झोप शांत येते आणि एक छोटं मेडिटेशनसुद्धा याच्यामुळे होतं असं मला वाटतं. बरं, किती दिवसांपासून बरं हा तुम्ही मसाज करून घेत आहे? मी 15 दिवसापासून येतो. तर तुम्हाला असं खरंच ते जाणवते की तुमचं ते बाकीच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या दूर होत आहेत? हो, नक्कीच. त्याकरता त्यांनी ते मगाशी जे कूपनची स्कीम सांगितली त्याच्यात मी पहिल्यांदा कूपन काढलेले. हो का? बरं बरं. आपण पाहिले की राजस कांसे चक्र इथे अनेक लोक भेट देत आहेत, कारण बऱ्याच ज्या समस्या असतात, निद्रानाशेचा असेल किंवा रक्ताभिसरणचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, ते अशा अनेक समस्यांवर एक उपाय म्हणजे राजस कांसे चक्र आहे. ते अनेक पुणेकर भेट देत आहेत. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिनमान न्यूज पुणे.